तंत्रज्ञान हे झपाट्याने बदलत असतं. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कारला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार बाजारात येत असतानाच आता त्याही पुढे जात ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार देखील मार्केटमध्ये येऊ पाहते आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत येण्यासाठी या कारचा वापर केला आणि त्यामुळे दिवसभर ही कार चर्चेत राहिली. पाहूयात याबद्दलचा हा रिपोर्ट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संसदेत पोहोचले आणि चर्चा सुरू झाली ती त्यांच्या गाडीची. ही काही साधी सुधी कार नाहीये, तर ही आहे देशातली पहिली हायड्रोजन कार, जिचं नाव आहे टोयोटा मिराई. ही गाडी सायलेन्सर मधून धूर नाही तर चक्क पाणी सोडते. ही गाडी कमी पैशात जास्त धावते. ही आहे फ्युचर कार. टोयोटो मिराई नावाची ही गाडी आहे. मिराईचा अर्थ होतो फ्युचर आणि खरोखर एक भविष्याची गाडी, भविष्याचं तंत्रज्ञान म्हणून या गाडीला पाहिलं जात आहे. आणि पायलट प्रोजेक्ट जरी असला तरी भविष्यामध्ये देशामध्ये हे टेक्निक जे आहे ते आणखीन वाढावं यासाठीची तयारी जी आहे ती चालू झालेली आहे. आणि त्यामुळं या तंत्रज्ञानाला प्रमोट करण्यासाठी नितीन गडकरी आज स्वतः या कारणे घरापासून संसदेपर्यंतचा प्रवास जे आहेत ते आज या ठिकाणी करताना दिसत आहेत. देशात इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचे हाल झाले. अशा वेळी सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार्सकडे पर्याय म्हणून पाहिलं जात आहे, पण त्यात आता हायड्रोजन कारसारखेही पर्याय पुढे येत आहेत. मेरा प्रयास ये है कि मैंने अर्बन मंत्री पुरी जी को रिक्वेस्ट की है कि हमारी महानगर पालिका में सॉलिड वेस्ट और लिक्विड वेस्ट ये बहुत बड़ी समस्या है. अभी हमने हमारे यहाँ मथुरा में हाइब्रिड एनयूटी में 80 एमएलडी स्लज को कन्वर्ट करके वो शुद्ध पानी इंडियन ऑयल को दिया और 20 करोड़ साल के मिलते हैं, तो पावर सस्ती हो जाएगी. तो ये जो है ये पेट्रोल डीजल की तो तुलना में छोड़ो, ये इलेक्ट्रिक से थोड़ा ज़्यादा, यानी 2 रुपये किलोमीटर तक आए, ऐसा हमारा प्रयास है. गडकरी आज ही कार घेऊन संसदेत आले आणि साहजिकच या नव्या कारबाबतचं कुतूहल सगळ्यांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळालं. ही गाडी हायड्रोजन फ्युएल सेल बॅटरीवर चालते. एकदा चार्ज झाल्यानंतर 650 किलोमीटर अंतर पार करते. अवघ्या 5 मिनिटात कारमध्ये इंधन भरलं जातं. जपान आणि अमेरिकेसह काही राष्ट्रांमध्ये हायड्रोजन कारचा व्यावसायिक वापर सुरू आहे. भारतात टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने प्रायोगिक तत्वावर कारची निर्मिती केली आहे. 2 रुपये प्रति किलोमीटर इतका कमी खर्च आहे. इतकंच नव्हे तर कारमधून कोणतेही विषारी वायू बाहेर पडत नाही. हायड्रोजनची कॅलरीफिक व्हॅल्यू ही अत्यंत चांगली असते ॲज कम्पेअर टू दुसऱ्या कुठल्याही फ्युलपेक्षा. त्यामुळे कॅलरीफिक व्हॅल्यूमध्ये तर आपल्याला टेक्निकली ते अत्यंत चांगलं फ्युल आहे आणि आर्थिक बाबतीमध्येही ते अत्यंत स्वस्त पडतं जेव्हा आपण सर्व गोष्टींचा विचार करतो. उत्खनन असेल, जे आपण इंधनाचं उत्खनन करतो म्हणजे रिफायनरीमधून क्रूड प्रोसेस करणं असेल किंवा ते आपल्यापर्यंत येणं असेल, आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण हायड्रोजनचा विचार करतो तेव्हा त्याचे जनरेशन करण्याचे मार्ग फार वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये हायड्रोजन हा आर्थिकदृष्ट्याही येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये भरपूर रिसर्च चालले, त्याच्यामुळे तो अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह ठरेल. नितीन गडकरी हे कायमच नव्या तंत्रज्ञानाच्या प्रेमात असतात. देशात एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले असताना पर्यायी इंधनाचा वापर ही बाब आवश्यक बनली आहे. अशा वेळी गडकरींनी स्वतः पहिलं पाऊल टाकलंय. आता भविष्यात ही कार किती वेगाने जनमानसात रुजते हे पाहणं महत्वाचं ठरेल. प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.